नवीन पनवेल येथे किंजल स्पोर्ट चषक हे आदर्श ट्रॉफी 2022 ही क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आदर्श मित्रमंडळ, संजीवनी मित्रमंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत 44 ग्रामीण संघ तसेच 8 तालुकास्तरीय संघ, 8 ग्रामपंचायत संघ आणि 8 खुल्या संघांनी सहभाग घेतला आहे. तसेच या क्रिकेट स्पर्धेचे खास आकर्षण हे 8 महिला संघांनी घेतलेला सहभाग आहे. या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी तेजस म्हात्रे, विशाल जितेकर, परेश घरत, संदेश पाटील, सौरभ ठोकल, प्रफुल्ल पाटील, अभि जगताप, अभि हुजरे, दीपक पाटील, प्रवीण दुगाटे, संतोष चौधरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान यावेळी तेजस म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून त्यांना परेश ठाकूर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या इथे अतिशय भव्य स्वरूपामध्ये, अतिशय देखण्या स्वरूपामध्ये असे या इथे क्रिकेट सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि खरोखरच देखणं असं इथलं स्वरूप आहे. हे ग्राउंड सुद्धा सुंदर आहे आणि आपण ज्या प्रकारे सजवलेलं आहे ते पण सुंदर आहे. आपल्या या क्रिकेट सामन्यांच्याबद्दल एक मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांना कौतुक असतो. अतिशय चांगल्या स्वरूपामध्ये हे सामने खेळले जातात, निःपक्षपातीपणाने इथे खेळले जातात आणि या इथे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे मी आतापर्यंत कधी ऐकलेलं नव्हतं की आपले सामने ते सुद्धा 11 दिवस चालू शकतात. 11 दिवस आपण सामने चालू ठेवता खरोखर कौतुकास्पद आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त संघांना या इथे खेळायला भेटतंय की इथे बाकीचे पुणे असेल, रत्नागिरी असेल, सर्व जिल्ह्यांमधून पण सध्या इथे संघ येतात आणि खेळतायत. खरोखरच आपल्या मुळे या इथे सध्या सर्व युवक असतील, युवती असतील, महिला असतील, सर्वांना ज्या प्रकारे खेळायला भेटत आहे, क्रिकेटची ज्या प्रकारे सेवा होत आहे, मला विश्वास आहे की आपल्या सामन्यांच्यामुळे या इथं चांगले चांगले खेळाडू हे तयार होत जातील आणि त्याचा फायदा हा पनवेलच्या या क्रीडा क्षेत्राला होणार आहे. खरोखरच आता आपले जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण अशाच प्रकारे सामने आपण सांगते इथे आयोजित करावेत यासाठी मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.